भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत. प्रशासनाला म्हणजे आदेश देऊ शकतो की खरोखर आम्हाला एक म्हणायचं आहे की जे पुजारी वर्ग असतील, गोरगरीब असतील, ते छोटा छोटा भाजीचं तोकडा घेऊन या मंदिराच्या दारात बसतात आणि त्यांच्यावरती ज्यांचा उदरनिर्वाह चाललेला असतो त्या लोकांना वाटतं की चला आपण आज भाजी विकूया, काहीतरी फळं विकूया आणि त्याच्यातून आपला घर संसार चालू आहे. आपण त्या प्रशासन नालायक सरकारनं पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथा, पाच स्टेप आणून ठेवलेले आहेत की खरोखर हा असं स्टेपच आठवतात. कोरोना आठवतो, सगळं आठवतो. आज दारूच्या दुकानला कोरोना नाही आहे, बाकीच्या आंदोलनला कोरोना नाही आहे, बाकीचं सगळं बंद आहे. तुम्ही मला सांगा एक की ज्या वेळेला म्हणजे आमदार खासदाराचे फंड चालू आहेत, त्यांचे पैसे चालू आहेत, गोर गरिबांना कुठून पैसा आहे, त्यांना नोकरी आहे का काय, फक्त उदरनिर्वाह त्यांचा चालतो, फक्त छोट्या छोट्या व्यापार. आज जे दुकानदार आहेत त्यांच्याकडं ते उदबत्ती किंवा नारळ विकलं तरच त्यांचं पोटपाणी चालतं, तरच दुकान चालतं, तरच त्यांचा पैसा गेलेला असतो. जे कर्ज काढून आज दुकान घातलेलं आहे पण त्या सुद्धा त्याच्यावरती सुद्धा आता दोन वर्ष त्याला ठपकावून बसलेला पुजारा म्हणजे ठपकावून बसलेला. दसऱ्याचा सण आलेला, दसऱ्याचा सण ज्या वेळेला येतो त्याला भाविक लोक नऊ दिवस उपवास करतात आणि आपली एक श्रद्धा असते देवाच्या ठिकाणी, म्हणून त्या श्रद्धेच्या ठिकाणी तिथं गेलेलं असतं. पण या प्रशासन नालायक सरकारनं काच मंदिराला कुलूप लावून ठेवलेलं आहे. खरोखर आम्ही म्हणतोय कुलूप लावायचं आहे तर तुमच्या सरकारला कुलूप लावा, आमच्या मंदिरांना कुलूप लावू नका. झालं ते बास आलं, इथून पुढे तुम्ही मंदिर उघडी ठेवा, नसेल तर आम्ही स्वतःहून या मंदिराचं कुलूप तोडू आणि तिथं महाआरती करू आणि त्या वेळेला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल, आम्ही माणसं नसेल. जय हिंद, जय महाराज. मंदिर उघडतील आम्ही सगळे पूर्ण करायचा प्रयत्न करतो, काय घालायचं काम त्यांचं, तर त्यांना काढायचं मत नसेल तर आम्ही काढून मंदिर खुलं करतो.